बजेटमधून मिडल क्लास माणसासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. इतकंच काय तर रेल्वे प्रवाशांसोबत अंगणवाडी सेविकांसाठी अर्थमंत्र्यांनी महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. या व्हिडिओतून अशा काही महत्त्वाच्या पण तुमच्याशी निगडीत मोजक्या 8 गोष्टी पाहणार आहोत. बजेटमधून तुमच्या आमच्या वाट्याला नेमकं काय आलं जाणून घेऊयात 8 मोठ्या घोषणा. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आवास योजनेचा उल्लेख केला. त्यामध्ये त्यांनी 3 कोटी घरे बांधण्याच्या जवळ असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. तसेच 5 वर्षात 2 कोटी घरं आणि दुकान बांधण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली. या अर्थसंकल्पात वाढत्या ऊर्जा संकटाचा विचार करता सौर प्रणालीवर भर देण्यात आलाय. तसेच सौर ऊर्जेतून कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकेल. त्याचबरोबर दरवर्षी 15 ते 18 हजार रुपये वाचवू शकतात असे त्या म्हणाल्या. तसेच जास्तीत जास्त मेडिकल कॉलेजेस उघडले जावे यासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सर्व आशा वर्कर्स अंगणवाडी सेविकांना आरोग्य सेवेत सामावून घेतले जाईल अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे, परंतु दुग्धजन्य जनावरांची दूध उत्पादकता कमी होत चालली आहे. यामुळे दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक कार्यक्रम तयार करण्यात येईल असं सीतारामन म्हणाल्या. मत्स्यपालनासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येणार असून सी फूडची निर्यात दुपटीने वाढवण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या. तसेच मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 55 लाख नव्या रोजगार निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेचा प्रवास अजून आरामदायक व्हावा यासाठी रेल्वेत मोठे बदल करण्यात येतील. तसेच 40,000 सामान्य डब्यांना वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणे बदल करण्यात येईल. तसेच मोठ्या शहरात रेल्वेचे जाळे वाढवले जाईल अशा सीतारामन म्हणाल्या. उडान योजनेअंतर्गत देशातील विमानतळाची संख्या वाढली आहे. 10 वर्षात 149 विमानतळ तयार झाले तर विमानतळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत 3,000 ITI, 7 IIT, 15 AIIMS आणि 390 विश्वविद्यालय स्थापन करण्यात आले आहेत. त्याचा अधिक विस्तार करण्यात येईल असं अर्थमंत्री म्हणाल्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.